मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी। मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विरजती, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने। नमस्कार, मी तेजल नागरे, जयहरी विठ्ठल या वारी विशेष कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। माऊलीच्या पालखीने जेजुरीचा पाहुणचार आणि निरोप घेऊन शनिवारी सकाळची 6:30 वाजताची आरती करून पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावाच्या दिशेने माऊलीच्या पालखीने प्रस्थान केलेलं आहे। सोन्याची जेजुरी म्हटल्या जाणाऱ्या जेजुरीकरांनी मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं। लाखो वारकऱ्यांनी समवेत येत विठूनामाचा गजर करत आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत पालखीचं प्रस्थान केलं। शनिवारचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा वाल्हे या गावी असणार आहे। तर जेजुरीचा पाहुणचार घेऊन आता पालखी पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। माऊलीच्या पालखीने जेजुरीचा पाहुणचार आणि निरोप घेऊन शनिवारची सकाळची 6:30 वाजताची आरती करून पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावाच्या दिशेने माऊलीच्या पालखीने प्रस्थान केलं। सोन्याची जेजुरी म्हटल्या जाणाऱ्या जेजुरीकरांनी मोठ्या भक्तिभावाने माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि लाखो वारकऱ्यांसमवेत विठूनामाचा गजर करत आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत पालखीचं स्वागत आणि प्रस्थान झालं। सध्या पालखी घोटी घाटातून आता वरती चढतीये। सध्या माऊलींची पालखी रोटी घाटातून वरती चढतीये। शनिवारचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा वाल्हे या गावी असणार आहे आणि आता माऊलीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालेलं आहे। सध्या पालखी रोटी घाटातून वरती मार्गस्थ होतीये। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये वरवंडी या ठिकाणाहून प्रस्थान करून सकाळी यवत या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेली आहे। येथील विसावा झाल्यानंतर पालखी रोटी घाटाकडे जाईल आणि आत्ताच आपण पाहिलं रोटी घाटाकडे पालखी मार्गस्थ झालेली आहे। संध्याकाळी पालखीचा मुक्काम उंडवडी या गावी होणार आहे। ज्ञानोबांच्या पालखीचा आता मुक्काम पुढच्या गावी असेल आणि पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान झालं असून सध्या रोटी घाट मार्गक्रमण ही पालखी करतीये। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वरवण या ठिकाणाहून प्रस्थान करून सकाळी यवत या ठिकाणी विसाव्यासाठी थांबली, तर येथील विसावा झाल्यानंतर पालखी आता रोटी घाटाकडे मार्गस्थ झालेली आणि रोटी घाट चढण्याचं काम सुरू आहे। संध्याकाळी पालखीचा मुक्काम उंडवडी या ठिकाणी असेल। हजारो वैष्णवांच्या सोबत पालखीचं मार्गक्रमण सुरूच आहे। साधारण 20-21 दिवसांचा हा संपूर्ण प्रवास असतो, त्यापैकी 1-7 दिवस पूर्ण केलेले आहेत। या संपूर्ण प्रवासामध्ये वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा थकवा येत नाही, पाय दुखत नाही, फक्त माऊलींचा जयघोष करत, माऊलींचं नामस्मरण करत ही पालखी पुढे पुढे पंढरपूरच्या दिशेने चालत असते। टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींचं नाव घेत पालखीचं पादक्रमण सुरू आहे। संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचा मुक्काम शुक्रवारी साकत गावी होता। शनिवारी सकाळी दिंडीचे प्रस्थान होऊन विठूनामाच्या गजरामध्ये पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या उत्साहात वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघालेले आहेत। त्याच उत्साहात वारकरी पायी चालतायत आणि आज दिवसभराचा प्रवास करून संत निवृत्ती महाराज यांची दिंडी ही घोगर गाव येथे मुक्कामी असणार आहे। संत निवृत्तीनाथांची दिंडी आता पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे। तर दिंडीचा मुक्काम शुक्रवारी साकत या गावी होता। शनिवारी सकाळी दिंडीचं प्रस्थान झालं आणि विठूनामाच्या गजरामध्ये पुढच्या प्रवासाला दिंडी निघाली आहे। वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे, चैतन्य आहे आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन निघालेले आहेत।
पांडुरंगाला भेटण्याच्या उत्साहामध्ये वारकरी पायी चालत असतात आणि दिवसभराचा प्रवास करून संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी आज घोगरगाव इथे मुक्कामी असेल. संत निवृत्तीनाथांची दिंडी आता तिच्या पुढच्या प्रवासाला निघालेली आहे. कालचा मुक्काम त्यांनी साकत या गावी केला होता. आता मुक्कामानंतर दिंडी आज सकाळी पुढच्या प्रवासाला निघालेली आहे. लाखो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. स्त्रियांनी डोक्यावर तुळस घेतलेली आहे. वैष्णवांचा हरिपाठाचा जप, हरिनामाचा जप सुरूच असतो आणि या संपूर्ण प्रवासामध्ये कुठेही त्यांना थकवा जाणवत नाही हे विशेष. अनेक वारकरी हे गेले 20-20, 25-25 वर्ष ही वारी नित्यनेमाने करतायत. कुठेही या वारीमध्ये खंड पडत नाही आणि या त्याच उत्साहाने पुढच्या वर्षी देखील हे सर्व वारकरी या दिंडींमध्ये सहभागी होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी अतिशय उत्साहाने या दिंडी जवळपास 21 दिवसांचा प्रवास करून पंढरपुरात दाखल होत असतात. शुक्रवारी निवृत्तीनाथ यांच्या दिंडीचा मुक्काम साकत गावी होता तर शनिवारी सकाळी दिंडीचा प्रस्थान होऊन आता पुढच्या प्रवासाला दिंडी निघालेली आहे. आज संपूर्ण दिवसाचा प्रवास करून त्यांचा पुढचा मुक्काम हा घोगरगाव इथे असणार आहे. बीड शहरामध्ये शुक्रवारी संत मुक्ताईंच्या पालखीचं आगमन झालं. बीडकरांनी या मुक्ताईंच्या पालखीचं भव्य दिव्य असं स्वागत केलं. या पालखीचा दिमागदार स्वागत सोहळा पाहून वारकऱ्यांच्या आनंदाला आणखीनच उधाण आलेलं. बीड शहर आणि मुक्ताईचं हे अनोखं नातं आहे आणि मुक्ताईचं हे आजोळ असल्यामुळे आजोळी मुक्ताईची दिंडी 2 दिवसांच्या विश्रांतीसाठी असते. आजोबांची भेट झाल्यानंतर उद्या पालखी पंढरीकडे रवाना होणार आहे. मुक्ताईंची पालखी आणि बीड शहर यामध्ये एक अनोखं नातं आहे. बीड शहर म्हणजेच मुक्ताईंचा आजोळ आणि आपल्या आजोळी मुक्ताईंची पालखी 2 दिवसांचा मुक्काम करते. बीड शहरामध्ये शुक्रवारी संत मुक्ताईच्या पालखीचं आगमन झालं. बीडकरांनी अतिशय उत्साहात भव्य दिव्य असं मुक्ताईंच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे. या पालखीचा दिमागदार स्वागत सोहळा पाहून वारकऱ्यांच्या आनंदालाही उधाण आलं. बीड शहर आणि मुक्ताईचं नातं हे अनोखं आहे. मुक्ताईचं हे आजोळ असल्यामुळे आजोळी मुक्ताईची दिंडी ही 2 दिवसांच्या विश्रांतीसाठी असते. आजोबांची भेट झाल्यानंतर आता उद्या पालखी पंढरीकडे रवाना होणार आहे. मुक्ताईंची पालखी बीडमध्ये आता 2 दिवसांसाठी मुक्कामी असेल. काल बीडमध्ये मुक्ताईंच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि कालचा आणि आजचा मुक्काम केल्यानंतर उद्या मुक्ताईंची पालखी पुढच्या प्रवासासाठी निघणार आहे. बीड म्हणजे संत मुक्ताईचं आजोळ आहे आणि आपल्या आजोळी मुक्ताईंच्या पालखीचा 2 दिवस मुक्काम असतो. बीडमध्ये बीडकरांनी मुक्ताईंच्या पालखीचं अगदी भव्य दिव्य असं स्वागत केलं होतं आणि गेले 7-8 दिवस मुक्ताईंच्या पालखीसोबत जेही वारकरी चालतायत त्यांनी हे इतकं भव्य दिव्य स्वागत बघून त्यांच्याही आनंदाला, त्यांच्याही उत्साहाला उधाण आलं होतं. स्वागताचा सोहळा पाहून वारकरी अगदी भारावून गेले होते तर बीड शहर आणि मुक्ताईचं नातं अनोखं असल्याचं आपण आताच पाहिलं. आता उद्या पालखी पंढरीकडे रवाना होणार आहे. दरम्यान काय नेमकं महत्व आहे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी, पाहुयात. मुक्ताईची पालखी जी आहे ते बीडमध्ये दाखल झालेली आहे आणि बीडमध्ये रात्रीचा मुक्काम करून जे आहे ते दुसऱ्या मुक्कामाची तयारी पालखी करत आहे. शोभायात्राची पालखीची तयारी जी आहे ते सुरू झालेली आहे. कारण की इतिहासामध्ये बीड दिंड्याच्या बाबतीत असं घडतंय की एका ठिकाणी 2 दिवस मुक्काम करणारी एकमेव अशी पालखी आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये बीडकरांना याचं सौभाग्य लाभतं की या मुक्ताईच्या पालखीचं सेवा करण्याची 2 दिवस संधी जी आहे ती पालखी देत असती. का नेमकी 2 दिवस मुक्ताई जी आहे ती या बीडमध्ये असते आपण जाणून घेऊत. मला सांगा, बीडमध्ये मुक्ताईची पालखी 2 दिवस असण्यामागचं कारण?
पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या संतोक्तीप्रमाणे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधीस्थळावरून भीमातीर्थे तापीतीर्थे भीमातीर हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याचा आणि सर्व संतांमध्ये मानाचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये सर्वात आधी जाणारा पालखी सोहळा आहे। इतरत्र ठिकाणी एक दिवस मुक्काम असतो पण बीड शहरामध्ये दोन दिवस मुक्काम करण्याचं एकमेव नातं असं आहे की कारण असं आहे की या बीड शहराचं आणि आईसाहेबांचं फार पौराणिक आणि जुनं प्रेमाचं नातं आहे। जसं बीडमध्ये वेगळं पद्धतीने स्वागत होते काय सांगाल? मुक्ताबाईचं स्वागत सगळ्यात वेगळं होतं कारण बघा बाकी पालख्यांमध्ये सर्वात महत्त्वाची आणि मानाची जी काही पालखी आहे जो पालखी आहे तो सोहळा म्हणजे मुक्ताबाईचा आहे आणि सर्वत्रच पुष्पवृष्टी सर्व होत असतं। जसं बघता बीडमध्ये आगळं वेगळं स्वागत होते मुक्ताईचं काय सांगतो? आतापर्यंत सर्व गावांमध्ये पालख्या आल्या पण बीड शहरासारखं स्वागत आतापर्यंत कुठे झालं? ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आवाजामध्ये आणि पुष्पवर्षाव करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं स्वागत या बीड शहरामध्ये बीड शहरवासियांनी केलंय। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन झालं आहे। यावेळी कळंब शहरातील मांजरा नदीच्या पुलावर मोठ्या उत्साहामध्ये पालखीचं स्वागत झालं। शुक्रवारी रात्री ही पालखी कळंब येथे मुक्कामी होती तर पहाटेच पालखीने कळंब शहरातून प्रस्थान केलं असून शनिवारी ढोकी येथील कारखाना परिसरामध्ये श्रींची पालखी मुक्कामी असणार आहे। मजल दरमजल करत हजारो वारकरी श्रींच्या या पालखीसोबत हरिनामाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेने येत आहेत। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यात आगमन झालं। यावेळेस कळंब शहरातील मांजरा नदीच्या पुलावर मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। शुक्रवारी रात्री ही पालखी कळंब येथे मुक्कामी होती आणि आज पहाटेच पालखीने कळंब शहरातून प्रस्थान केलं। शनिवारी ढोकी येथे कारखाना परिसरामध्ये श्रींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे तर मजल दरमजल करत हजारो वारकरी श्रींच्या पालखीसोबत हरिनामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गात पंढरीच्या दिशेने येत आहेत। तर गजानन महाराजांच्या पालखीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी पाहूयात। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे। कालची पालखी जी आहे ती कळंब शहरामध्ये दाखल झाली होती। यावेळी या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे। आपण या ठिकाणी पालखीच्या जवळ आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकताय की जे भाविक भक्त आहेत ते संत गजानन महाराजांचं या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रातील ज्या लांब पल्ल्याच्या पालख्या आहेत त्यांपैकी एक म्हणून या पालखीची ओळख आहे। मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत
ते या पालखीमध्ये सहभागी होतात। त्याच पद्धतीने भाविक भक्त देखील जेथे जेथे ही पालखी जाते त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। अगदी कालच कळंब शहरामध्ये अगदी जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळालं होतं। आता ही पालखी जी आहे ती आता पंढरीच्या दिशेने कुठेतरी मार्गस्थ होताना पाहायला मिळते। इथं आज गोविंदपूर येथे ही पालखी जी आहे ती आता थोड्या वेळामध्ये सकाळची जी आहे ती विश्रांती करणार आहे आणि त्यानंतरनं पुढे पंढरीची वाट ही पालखी आता कुठेतरी जाताना आपल्याला पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, जय महाराष्ट्र, धाराशिव। सोपान काका महाराज यांच्या पालखीने शनिवारी पुरंदर तालुक्यातील मांडकीचा पाहुणचार घेऊन सकाळचा विसावा घेऊन पिंपळे खुर्द आणि दुपारचा विसावा निरा येथे घेतला। या दुपारच्या विसाव्यानंतर सोपान काका महाराज यांची पालखी बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी मुक्कामी आहे। संत सोपान काका यांची पालखी आता शनिवारी पुरंदर तालुक्यात पाहुणचार घेऊन सकाळचा विसावा घेऊन पिंपळे खुर्द आणि दुपारचा विसावा निरा येथे घेणार आहे। या दुपारच्या विसाव्यानंतर सोपान काका महाराज यांची पालखी बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी मुक्कामी दाखल होणार आहे। सोपान काका पालखी सोबत सुद्धा आपण बघतोय हजारो वैष्णव पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेत। प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात पालखीचं स्वागत करण्यासाठी पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत असतात। काही नागरिकांना थेट पंढरीला जाणं होत नाही पण जे पंढरपूरला वारकरी चाललेले आहेत त्यांच्यामध्येच आपला पांडुरंग बघत ते त्यांचं दर्शन घेतात। महाराष्ट्रात पूर्वीपासूनच महिला संतांचं योगदान हे मोठ्या प्रमाणात आहे। यामध्ये संत मुक्ताई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा अशा महिला संत परंपरेचा वसा आणि वारसा सांभाळून मराठवाड्यातील पहिली मुलींची वारी शिक्षण संस्था सुरू करून वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्याचं काम हभप सोनालीताई करपे या करताना दिसत आहेत। सध्या सर्व मुलींना घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात त्या प्रवास करतायत। तर याच संदर्भात बालाजी बोराडे यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। रामकृष्ण हरी, आता आपण उभे आहोत संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये। खरं तर सध्या समाजामध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी स्त्रियांवरती आणि मुलींवरती अत्याचार झालेले आपल्याला पाहायला भेटतात, परंतु महाराष्ट्रामध्ये एक अशी वारकरी शिक्षण संस्था आहे की ज्यांना मुलींना या ठिकाणी आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं अशा एका वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्री हरिभक्ती पारायण सोनाली दिदी करपे आपल्यासोबत आज आहेत। रामकृष्ण हरिताई, काय आपण मुलींची वारकरी शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये उभी केलेली, आपण कशा पद्धतीने मुलींना या ठिकाणी संस्कार देत आहे त्याबद्दल काय सांगा? माझ्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, मागच्या 16 वर्षापासून ती संस्था मी चालवते आणि ती मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि जवळजवळ 9-10 वर्ष झाली आम्ही तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये मुलींना घेऊन चालतो। समाजातील ज्या मुली आहेत त्यांना आपण सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती संदर्भात त्या मुलींना काय मार्गदर्शन कराल? सध्या पाहता तसं पाहता वातावरण खूप खराब झालेलं आहे, मग त्या गोष्टींचं वेळोवेळी मार्गदर्शन करणं, समजावून सांगणं, मग त्या पोशाखासंदर्भात असेल, बोलण्यासंदर्भात असेल, थोडा मोठ्यांचा आदर असेल, एक मुलीचं जीवन काय असतं त्या संदर्भात मार्गदर्शन। मी आणि माझ्या सहित हे सगळे आमचे बांधव आहेत, आम्ही सगळेजण कीर्तनातून तर मार्गदर्शन करतोच आहोत पण प्रॉपर संस्था आपल्याकडे असल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून एक चांगल्या विचारवंत मुली घडाव्यात याच्यासाठी नेहमीच मार्गदर्शन किंवा चांगल्या गोष्टी सांगून आम्ही मुलींना तयार करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर मराठवाड्यातील पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था दिदींनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून समाजामध्ये मुलींना आध्यात्मिक शालेय शिक्षण देण्याचं काम ते करत असतात। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबऱ्या पालखी सोहळा, कॅमेरामन प्रसाद मरळसह बालाजी बोर्डे, जय महाराष्ट्र न्यूज। कराड तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो दिंड्या पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी प्रस्थान करतात। तालुक्यातील तांबवे येथून पंढरपूरला श्री कृष्णदबुवा दिंडी सोहळा शनिवारी पायी वारीसाठी निघाला।
यावेळी खांद्यावर भगवा पताका आणि डोक्यावर पांढरी टोपी, गळ्यात टाळ आणि महिलांच्या डोक्यावर तुळस अशी वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ झालेली आहे. कराड तालुक्यामधून ही दिंडी मार्गस्थ झालेली आहे. कराड तालुक्याच्या ग्रामीण भागातून शेकडो दिंड्या पंढरपूरला आषाढी एकादशीसाठी प्रस्थान करतात. तर तालुक्यातील तांबवे येथून पंढरपूरला श्री कृष्णदबुवा दिंडी सोहळा शनिवारी पायी वारीसाठी निघाला. यावेळेस खांद्यावर भगवा पताका, डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात टाळ आणि महिलांच्या डोक्यावर तुळस अशी वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ झालेली आहे. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फुलांच्या वर्षावात या दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे. जयहर विठ्ठल या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर जयहरी विठ्ठल या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि उन्हाच्या तडाख्याने अनवाणी पायी चालणाऱ्या भाविकांचे पाय भाजू नयेत यासाठी आता मंदिर समितीने मंदिर परिसरात शेडनेटचा मंडप उभा केलेला आहे. तसेच पाय भाजू नयेत यासाठी अँटी रेजिस्टन्स कलर रस्त्यावर देण्यात आलेला आहे. त्यामुळे वारकरी भक्तांची उन्हापासून आणि उष्णतेपासून संरक्षण व्हावं यासाठी आता थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे यंदाच्या वारीमध्ये भाविकांची मंदिर परिसरातील चालणारी पावले अतिशय सुकर होतील. पंढरपूरमध्ये भाविक लाखोच्या संख्येने जात असतात आणि आषाढी यात्रा संपत तिथे पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतात. या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, उन्हाच्या तडाख्याने अनवाणी चालणाऱ्या भक्तांचे पाय भाजू नये यासाठी आता मंदिर प्रशासन सतर्क झालेलं आहे. भाविकांना ऊन लागू नये अधिक मासमुळे आता गेल्या 2-3 दिवसांमध्ये टेम्परेचर थोडं कमी आलंय, परंतु उन्हाच्या कडाक्यामुळे त्या ठिकाणी शेडनेट आणि वरून आपण मंडप केलेला आहे. त्याचबरोबर पाय भाविकांचे पोळू नयेत याच्यासाठी अँटी रेझिस्टंट पेंट आपण महाद्वारापासून ते संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरती मारलेलं आहे की जेणेकरून भाविकांना त्या बाबतीत सुद्धा सुसह्य अशा अनुभवाचा लाभ घेता येऊ शकेल. संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत असे पंढरपूरचे पर्यायाने सर्व संतांच्या शेवटचा मुक्काम असणाऱ्या वाखरी पालखी तळाचं वर्णन संतांनी करून ठेवलेलं आहे. याच वाखरी पालखी तळाच्या सध्या दुरवस्था झालेली आपण बघतोय. वाखरीत पालख्या येण्यास तब्बल 14 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना प्रशासन अजूनही सुस्तपणे काम करताना दिसतंय. संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत असं पंढरपूरचं पर्यायाने सर्व संतांच्या शेवटचा मुक्काम असणाऱ्या वाखरी पालखी तळाचं वर्णन संतांनी करून ठेवलेलं आहे. आणि याच वाखरी तळाची आता दुरवस्था झालेली आपण बघतोय. पालखी तळावर आलेलो आहे. बाथरूमची सोय नाही, संडास बंद पडलेले आहेत, अजून पाणी सोय नाही, सगळं घाण घाण आहे बाबा. फरशे तुकडे पडल्यात, हे फरशे सगळे अनुमळ पडल्यात, सगळे घाण पडलेले आहे. मी आता वारीला अगोदरच 15 दिवस जाऊन येतोय एकादशी दर्शन करायला. त्यावेळेला वाखरीला थांबलो जेवण करण्यासाठी, फराळ करण्यासाठी. त्यावेळेला इथं पाहिलं तर एकदम सुविधा कमी आहेत. इथं सुविधा झाल्या पाहिजेत, झाडं लागली पाहिजेत, बाथरूमची व्यवस्था झाली पाहिजे. लेडीज जास्त प्रमाणात वारकरी येतात, त्यांच्यासाठी वेगळी सोय झाली पाहिजे.
टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा मुख्य विठ्ठल विठ्ठल म्हणे असे म्हणत सर्वच पालख्या संतांच्या पालख्या या पंढरपूरकडे रवाना होत आहेत. 29 जून रोजी पंढरपुरात आषाढी एकादशीचा अपूर्व असा सोहळा होईल. टाळ मृदुंग आणि विण्याच्या मोठ्या गजरेत हा संपूर्ण सोहळा पार पडणार. याच काळात पंढरपुरात मृदुंग आणि विणेची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. यासाठी सध्या भजनी साहित्य आणि खरेदीची दुकाने सजलेली दिसून येत आहेत. भजन कीर्तनात दंग होत मृदुंगाच्या तालावर नाचत गात भाविक पंढरपूरकडे येतात आणि पंढरपुरात आल्यावरही विठ्ठल भक्तीच्या गजरात सारेच दंग असतात. अशावेळी वर्षभर विठ्ठल भक्तीचा ठेवा आपल्याजवळ असावा यासाठी मृदुंग पखवाज वीणा खंजिरी डमरू टाळ यांची पंढरपुरातून खरेदी होत असते. पारंपरिक गल्लीतील भजनी साहित्य खरेदीची दुकाने आता सजलेली आहेत तर 2000 रुपयांपासून 15000 रुपयांपर्यंत अनेक प्रकारच्या वीणा आणि सागवानी तसेच शिसम लाकडापासून तयार केलेले पखवाज सध्या पंढरपूरच्या बाजारपेठेची शोभा वाढवत आहेत. पारंपरिक हस्तकलेतून तयार होणारे भजनी साहित्य गेल्या 3 महिन्यांपासून पंढरपुरातील व्यापारी तयार करतायत. आषाढीच्या काळात होणाऱ्या व्यवसायातून या भजनी साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो आणि यासाठी आषाढीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व भजनी साहित्य नव्याने तयार करून हे विक्रेते पंढरपुरात आपापली दुकाने बाजारपेठेत सजवून सज्ज आहेत. या व्यवसायामध्ये आमच्या विना घेतलं तर कमीत कमी 8 इंची 9 इंचीपासून जवळजवळ 13-14 इंचापर्यंत असतो. पखवाजाची साईज जारी करून 18 इंचापासून ते 25-26 इंचापर्यंत असते. ढोलकी असते, डग्गा तबला असते, सर्व वाद्य आले विकतो वारीला. आणि या वारीला साधारणपणे आम्हाला 50-50 विणे 5-50 पखवाज तबरे डगे अशा प्रमाणे आमचा व्यवसाय चालू असतो. आणि त्या वारीची आमची तयारी जवळजवळ 75% काम पूर्ण झालेलं आहे. 25% कामाची तयारी आमची चालू आहे. कायमस्वरूपी दुकाने 6 ते 7 आहेत तर वारी यात्रेकरता कमी कमी 15 दुकानं लागली जातात. एक दुकानदार कमी कमी 8 ते 10 लाख रुपयाचा माल तयार करून विकला जातो. कोट्यवधी रुपयाची उलाढाल ह्या वारीमध्ये ह्या वाद्यसंगीताची होत असते. हे सगळे वाद्य तयार करण्यासाठी कमीत कमी आम्ही 3 ते 4 महिने लागलेलं असतं. कारण हे सगळं वाद्य लाकडी आहे, ते उन्हाळ्यामध्ये पूर्ण करावं लागतं. पावसाळ्यामध्ये याचं कोणतंही वाद्य तयार होत नाही. त्यासाठी उन्हाळ्यात 4 महिन्यापासून याची तयारी करावं लागते आणि 4 महिन्यानंतर हे वाद्य तयार होतं. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जयहरी विठ्ठल या वारी विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. जयहरी विठ्ठल रामकृष्ण हरी.